माणसांची मनस्थिती एवढी भयानक झालेली आहे की हा व्हिडिओ पाहून तुमचाही थरकाप उडेल। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कात्रड येथे रात्री धक्कादायक घटना घडली। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। आरोपी सागर सुरेश साबळे कात्रड येथील सासूरवाडीतच घर जावई म्हणून राहत होता। त्याने रात्री 11:30 सुमारास घरात पत्नी नूतन साबळे आणि सासू सुरेखा दिलीप दांगड यांचा डोक्यात रॉडने मारून खून केला। त्यानंतर तो फरार झाला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सागरने MIDC परिसरात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले। याबाबत पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला आहे। कौटुंबिक वादातून ही घटना घडली आहे। आरोपीची पत्नी माहेरी राहत होती। त्याचे तिच्यासोबत आणि सासूसोबत त्याचे वाद होते। पत्नी सासरी येत नसल्याने सागरजीच्या माहेरी येऊन राहत होता। तो MIDC मध्ये नोकरी करत होता। 15 ऑगस्टला सासूने धोंडे जेवण केले होते। रात्री उशीर झाला मात्र सागर आलाच नाही, त्यामुळे सर्वजण झोपी गेले। त्यानंतर घरी आलेल्या सागरने दोघींचा खून केला। आपल्या लहान मुलीला त्याने नातेवाईकांच्या घरी सोडले आणि नंतर पसार झाला। नातेवाईकांना शंका आल्याने त्याने दांकट यांच्या घरी येऊन पाहिल्यावर ही घटना उघडकीस आली। तसेच त्याने देखील आत्महत्या केली। या घटनेमुळे नगरमध्ये एकच खळबळ उडालेली आहे। माणूस आता थोडा सुद्धा कोणाचा विचार करत नाही, तो डायरेक्ट टोकाचेच पाऊल उचलत आहे, अशा सुद्धा कमेंट्स लोकांनी केलेले आहेत। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा।